नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील, एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मी स्वागत करत आहे. मित्रांनो, 2024 महाराष्ट्र शासनाचा आणखी एक निर्णय आलेला आहे. अंगणवाडी सेविका, मदनीस, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका, प्रधानमंत्री मातृवंदना योजना या सर्व महिलांसाठी महत्त्वाचं शासन जी आर आलेलं आहे. तर या जी आरमध्ये काय काय यांच्याविषयी माहिती दिलेली आहे, तर ही सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मोठा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा. सर्व वर्कर्सविषयी माहिती दिलेली आहे, ती माहिती पूर्ण ऐकून घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. आणि चॅनलला पहिल्यांदा जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. चला मग मित्रांनो पाहू आपण या व्हिडिओमध्ये काय जी आर आलेलं आहे. मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. मित्रांनो, व्हिडिओला आपण चालू करू. मित्रांनो, आता मित्रांनो, हा आहे जी आर, मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2 राज्यात लागू करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे. तर याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेली आहे थोडक्यात आपण समजावून घेऊ. मित्रांनो, याच्यामध्ये काय काय माहिती दिलेलं आहे, काय काय अटी आहेत आणि सर्व माहिती आपण आता मी या जी आरद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्या मित्रांनो, भारतातील दारिद्र्य रेषेखाली व दारिद्र्य रेषेवर अनेक गर्भवती महिलांना गर्भधारणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावं लागते. त्यामुळे देशातील गर्भवती माता बालकांचे आरोग्य विपरीत परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी 1 जानेवारी 2017 प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात संदर्भित क्रमांक 1 अन्वय या विभागामार्फत करण्यात येत आहे. मित्रांनो, दरम्यान केंद्र शासनाने संदर्भित क्रमांक 2 पत्रान्वये 2022-2023 पासून योजनेच्या स्वरूपात बदल केल्याने राज्यात दिनांक 1/4/2023 पासून सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2 अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक 5 वित्त व नियोजन विभागाच्या संमतीने निर्मित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तथापि केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 6 अन्वय योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांना अनुसरून संदर्भ क्रमांक 5 येथील 9/10/2023 शासन निर्णय अधिक्रमित करून प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2 अंमलबजावणी संदर्भात सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधनीत आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली दिलेला असेल शासन निर्णय. शासन निर्णय काय आहे, तर शासनातर्फे निर्णय काय आलेला मित्रांनो, केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या दिनांक 14 जुलै 2022 रोजीच्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत 2 एकूण 14 योजना एकत्रित आहेत. मित्रांनो, त्यापैकी सामर्थ्य या विभागात 6 योजना असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देणे व योजना राबविण्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना 2023-2024 पासून पुढील प्रमाणे राज्यात लागू करण्यात मान्यता देत आहेत. मित्रांनो, ही योजना केंद्र व राज्याच्या सहभागाने राबविण्यात येणार असून या योजनेत लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% सहभाग राहणार असून केंद्र शासनाच्या CA 1.0 मार्गदर्शक सूचनांनुसार मंजूर कंत्राटी मनुष्यबळाचे वेतन व योजनेचा इतर प्रशासकीय खर्च राज्य शासनाच्या स्वनिधीतून दरवर्षी भागविण्यात मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, म्हणजे हा महत्त्वाचा जी आर आहे. मित्रांनो, त्यानंतर या योजनेअंतर्गत अनुज्ञेय लाभ व त्याचे वितरण खालीप्रमाणे दिलेले आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी शर्ती आणि कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर मित्रांनो सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर पहिल्या अपत्यासाठी 5,000 तर दुसऱ्या दोन हप्त्यानंतर भेटणार आहे. तर दुसऱ्या अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात 6,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये होणार आहे, लाभ होणार आहे. मित्रांनो, आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात DBD द्वारे जमा केले जाईल. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आधार क्रमांक तुमचा पॅन कार्डशी लिंक असणं महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबरही लिंक असणं महत्त्वाचं आहे. यापूर्वी लाभार्थ्यांच्या सदर योजनेचा लाभ आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांच्या एस्क्रो खात्यामार्फत देण्यात येत होता. तथापि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसर 31 मार्च 2023 नंतर एस्क्रो खाते बंद करून त्याऐवजी अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक व वित्तीय सल्लागार कुटुंब कल्याण पुण्य यांना स्वाक्षरी अधिकार असलेल्या SNA खात्याद्वारे लाभार्थ्यांना लाभ द्यावायचा असून DBD मार्फत लाभ अदा करण्यासाठी मान्यता देण्यात आली. मित्रांनो, हा खाली तक्ता दिलेला. मित्रांनो, पहिला हप्ता आणि दुसरा हप्त्याचा
8 काय आहे, तर राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत किमान 1 प्रसूतीपूर्व तपासणी केलेली असावी. तर पहिल्या आपत्तीसाठी 3,000, दुसरी आपत्ती मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर 6,000 आहे मित्रांनो. दुसरा हप्ता काय, बाळाची जन्मनोंदणी बालकास BCG OPV0 OPV3 मात्रा पेंटोव्हॅलेट लसीच्या 3 मात्रा अथवा आहेत. ही मित्रांनो हा तक्ता दिलेला आहे, तक्ता तुम्ही परत एकदा बघून घेऊ शकता. त्यानंतर खाली आहे समतुल्य पर्याय लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तक्त्यामधलंच आहे ते. त्यानंतर खाली दिले आहे योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे आहेत मित्रांनो. उद्दिष्ट काय ते पहिलं बघा. पहिलं आहे माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनत मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ते नियंत्रणात राहावं. त्यानंतर सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणाचे अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल मित्रांनो. त्यानंतर आहे लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थेच्या सुविधेचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे. त्यानंतर आहे नवजात अर्भकाच्या जन्माबरोबर जन्म नोंदणीच्या प्रमाणात वाढविणे मित्रांनो. चौथा आहे महत्त्वाचा मुद्दा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी एका गटातील असणे आवश्यक. किमान मित्रांनो एका ओळखपत्राचा पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. पहिला मित्रांनो ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष 8 लाखापेक्षा कमी असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. त्यानंतर 40% व अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग महिला आहेत. त्यानंतर BPL शिधापत्रिका महिला आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी, ई श्रम कार्ड धारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी आणि मनरेगा जॉब कार्ड धारक महिला, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडीमध्ये नीस आणि आशा कार्यकर्ती पण याच्यामध्ये आहेत मित्रांनो. त्यानंतर अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत रेशन कार्ड धारक महिला लाभार्थी पण आहेत याच्यात मित्रांनो. पाचवं आहे वरील नमूद किमान एका कागदपत्रासोबत खालील कागदपत्र व तपशील देणं आवश्यक आहे मित्रांनो. लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी कागदपत्र त्यावर विहित केलेले कागदपत्र. दुसरं आहे परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्याच्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख असणे गरजेचं आहे आणि त्या गर्भपणाची नोंदणी महत्त्वाची आहे मित्रांनो. प्रसिद्धीपूर्वक तपासणीची नोंदण्या पण ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर आहे तिसरं लाभार्थी स्वतःच्या बँक पासबुकची प्रत पाहिजे. बाळाची जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत पाहिजे त्याच्यामध्ये. माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाची नोंदणी असलेल्या पानाची प्रत पण पाहिजे. त्यानंतर गरजपणाची नोंद केलेल्या RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक मित्रांनो. त्यानंतर सातवं आहे लाभार्थी स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक असणं महत्त्वाचं आहे. आणि आठवं आहे वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र. त्यानंतर खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर मित्रांनो लाभार्थीकडे आधार कार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रासोबत आधार नोंदणी कागदपत्रासोबत खालीलपैकी कोणत्या एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे मित्रांनो. तर कोणत्याही ती, तर पहिलं आहे बँक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुक, म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक असतं किंवा पोस्टचं पासबुक असतं त्याच्यावरती म्हणजे पहिले पेज असतं फ्रंट पेज त्याच्यावरचा फोटो. त्यानंतर मतदान ओळखपत्र, दुसरं आहे रेशन कार्ड, तिसरा किसान फोटो पासबुक. त्यानंतर पासवर्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आहे आणि हे मॉर्गेज जॉब कार्ड सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रात कोणत्या उपक्रमाद्वारे जारी केले तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र. आणि त्यानंतर आहे राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रशासनाने जारी केलेल्या इतर कोणतीही फोटो ओळखपत्र. त्यानंतर अधिकृत लेटर हेडवर राजपत्रित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या छायाचित्रासह ओळखपत्राचे प्रमाणपत्र आणि प्राथमिक आरोग्य PHC किंवा सरकारी रुग्णालयाद्वारे दिलेले गेलेलं आरोग्य कार्ड मित्रांनो. त्यानंतर आहे राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे निर्दिष्ट केले इतर कोणतेही दस्तावेज आधार कार्डला पर्याय कागदपत्र केवळ लाभार्थ्यांच्या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी असून लाभार्थ्यांना EID सहाय्याने आधार कार्ड प्राप्त करून घेऊन संबंधित आरोग्य केंद्रात सादर केल्यानंतरच लाभ रक्कम जमा करणार आहेत मित्रांनो. योजनेचे वैशिष्ट्य आणि अंमलबजावणी खालील प्रमाण दिलेलं आहे मित्रांनो. सर्व नवीन लाभार्थी ज्याची मासिक पाळीची शेवटची तारीख LMP मशीन शक्ती मार्गदर्शक तत्वे प्रकाशित झाल्याच्या तारखेनंतर त्यांना PMMVY 2 नवीन मार्गदर्शक तत्वानुसार लाभ मिळेल. PMMVY म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मित्रांनो. तर जर एखाद्या महिलेने आधीच PMMVY 1 म्हणजे पहिल्या जर प्रधानमंत्री मातृ योजनेमध्ये जर अंतर्गत मातृत्व लाभाचा पहिला हप्ता केला असेल तर PMMVY अंतर्गत मंजूर केलेल्या निष्कर्षानुसार रोख
प्रस्ताव मिळण्यासाठी पात्र असेल, जर तिला PMU 1.0 अंतर्गत पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला असेल तर तिला नवीन PMU VY 2.0 मार्गदर्शक तत्त्वानुसार उर्वरित लाभ मिळू शकतो मित्रांनो. त्यानंतर लाभ देण्याची कालमर्यादा काय आहे? पहिल्या आपदेसाठी शेवटच्या मासिक पाळीची LMP दिनांकापासून पूर्वी असणारा 730 दिवसाचा कालावधी कमी करून मित्रांनो तो 570 दिवसावर आणलेला आहे. तर दुसऱ्या आपत्ती मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून 270 दिवसापर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे द्यावा. लाभार्थी विहित कालावधीत लाभ घेण्यासाठी सर्व अर्ज करणे आवश्यक असून कालावधी उलटून गेल्यानंतर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. तसेच लाभार्थ्यांनी हस्तलिखित फॉर्म जमा केला असेल परंतु प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या नवीन संगणक प्रणालीद्वारे कोणत्याही कारणामुळे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारले जात नसेल अशा लाभार्थ्यांना लाभ देय नसेल मित्रांनो. त्यानंतर चौथा योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थीचे वय शेवटच्या मासिक पाळीच्या दिवशी किमान 18 वर्ष 7 महिने व कमाल 55 वर्ष या दरम्यान असावा मित्रांनो. पोर्टलमध्ये लाभार्थीची नोंद किमान 18 वर्ष 7 महिने व कमाल 55 वर्ष दरम्यान वय असले तरच होऊ शकते मित्रांनो. पाचवा, जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या जिवंत अपात्याच्या जन्माच्या वेळी एकापेक्षा जास्त अपात्य झाले व त्यामध्ये एक किंवा अधिक मुले असतील जुळे ते 4 तर दुसरा अपत्य मुलगी असेल तर त्यांना लाभ भेटणार आहे. सहावा, लाभार्थीने विविध कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणेची नोंदणी करणं आवश्यक आहे मित्रांनो. सातवा, लाभार्थीला महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या VHD.NIC.IN या वेबसाईटवर जाऊन वेबसाईटवर फॉर्म जाऊन डाउनलोड करायचा आहे आणि सिटीजन लॉग इनमधून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो. लाभार्थ्याने हा फॉर्म परिपूर्ण भरून लाभार्थ्यांनी स्वाक्षरी केलेला हमीपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करावा. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गतचा लाभ पात्र लाभार्थी महिलेस तिच्या स्वतःच्या आधार संलग्न CDD बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात DBT द्वारे जमा केला जाईल मित्रांनो. लाभार्थ्याने केवळ आधार क्रमांकाच्या आधारावरच लाभ दिला जाईल मित्रांनो. महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक असणं महत्त्वाचं आहे आणि आधार कार्डला मोबाईल लिंक असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमा नेहमीच सेवेत असलेल्या सर्व गर्भवती महिलांनी स्तनांचा माता किंवा सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत समान लाभ मिळवणाऱ्या महिलांना PMU VY अंतर्गत लाभ दिले नाही मित्रांनो. त्यानंतर 11वा, योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भपात आणि मृत्यू जन्म किंवा उपजत मृत्यू झाल्यास लाभार्थी भविष्यात गर्भधारणा झाल्यास नवीन लाभार्थी म्हणून गणले जाईल मित्रांनो. 12वा, केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना निष्क्रिय कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी केली जाईल. सबब त्यांना या योजनेसाठी राष्ट्रीय समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून घोषित करण्यात येईल मित्रांनो. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यरत असणाऱ्या SENM बँक खात्यामार्फत लाभार्थींना लाभ अदा करण्याची पुढील कार्यवाही अतिरिक्त संचालक कुटुंब कल्याण पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, 8वा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या यशस्वी नियंत्रणासाठी व मूल्यमापनासाठी कक्ष स्थापन करण्यात येईल मित्रांनो. राज्य जिल्हास्तरावरील कक्षांची कार्यपद्धती काय आहे? तर पहिल्या, योजनेशी संबंधित विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे. लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी पाठपुरावा करणे. तिसरा आहे, योजनेसंदर्भात केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेची व्यापक प्रसिद्धी करणे. चौथा आहे, सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते कार्य करणे मित्रांनो. पाचवा आहे, योजनेचा मासिक आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचून पाठपुरावा करणे. सहावा, क्षेत्र भेटी देऊन योजनेची अंमलबजावणी व मूल्यांकन करणे मित्रांनो. सातवा आहे, वरिष्ठ कक्षाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार कारवाई करणे. विशेष सूचना याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर वरील कक्षा व्यतिरिक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वय असणाऱ्या सुकाणू व सनियंत्रण समिती कार्यरत राहतील मित्रांनो. दुसरा, जिल्हा सुकाणू व सनियंत्रण समिती सभा दर 4 महिन्यांनी घेण्यात येईल व तालुका सुकाणू व सनियंत्रण समिती सभा वर्षातून किमान 6 वेळा घेण्यात येईल मित्रांनो. 9वा, याच्यामध्ये योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती पुढीलप्रमाणे दिल्या आहेत मित्रांनो. फॉर्म ऑनलाईन पोर्टलवरती नोंदणी करणे. नवीन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अशा तथा फील्ड फंक्शनरी ज्या कार्यक्षेत्रात अशा सेविका स्वयंसेविका नाही तिथे अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका तथा सुपरवायझर आणि स्वतः लाभार्थी यांना फॉर्म भरता येईल मित्रांनो. आरोग्य सेविकाचं महत्त्वाचं काम काय याच्यामध्ये? तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही आरोग्य सेविका तथा सुपरवायझर व वेलफेअर यांची आहे. आरोग्य सेविकांनी
लाभार्थी पात्रीची खतर जमा करून ऑनलाईन सत्यापित केल्यानंतर लाभार्थीची फॉर्म हा मंजुरी अधिकारी यांच्याकडे जाईल. संबंधित मंजुरी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण असेल. आरोग्य सेविकेच्या जबाबदारीच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्याचे अधिकार योजनेच्या जिल्हा कक्षाचा असतील मित्रांनो. त्यानंतर मंजुरी अधिकारी याचा काय याच्यामध्ये आहे सभाग, तर लाभार्थीने भरलेला फॉर्म संबंधित अशा यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने निर्गमित करावेत. आरोग्य सेविका यांनी सत्यापित केलेले पात्र लाभार्थी खातर जमा करून तसेच अंतिम पडताळणी करणे व मंजुरी देण्याची जबाबदारी ही मंजुरी अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म पडताळणी करून मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्याचे पेमेंट जनरेशन देखील मंजुरी अधिकारी यांनीच करायचे आहे. तसेच लाभार्थी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मला लाभार्थी कार्यक्षेत्रानुसार अशा किंवा जिथे अशा नसेल तिथे अंगणवाडी सेवा जोडण्याची जबाबदारी ही मंजुरी अधिकाऱ्याची राहील. त्याच योजनेमधील गर्भपात उपजत मृत्यू यांची माहिती जिल्हा स्तरावर देण्याची जबाबदारी देखील मंजुरी अधिकाऱ्याचीच राहील मित्रांनो. कार्यक्षेत्र काय मंजुरी अधिकाऱ्यांचे जे काय कार्यक्षेत्र आहे ते इथे दिलेलं आहे. ग्रामीण भाग प्राथमिक आरोग्य क्षेत्राचा भाग संबंधित तालुका आरोग्य अधिकारी असणाऱ्या मित्रांनो याच्यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मनपा कार्यक्षेत्र संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी असणार आहे. नागरी आरोग्य कार्यक्षेत्रामध्ये संबंधित मुख्य अधिकारी नगर परिषद पंचायत पालिका हे असणार आहेत. आणि नागरी आरोग्य केंद्र नसलेले शहरी निमशहरीमध्ये संबंधित तालुका आरोग्य केंद्र असणार आहे मित्रांनो. वरील मंजुरी अधिकारी नियुक्तीमध्ये आवश्यक असल्यास बदल करण्याचे अधिकार आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो. त्यानंतर मंजुरी अधिकारी यांनी फॉर्म जतन करणे व नष्ट करण्याबाबतचा निर्णय आहे मित्रांनो. लाभार्थी फॉर्म सोबत त्यांची वैयक्तिक माहिती तपशील व कागदपत्र असल्यामुळे त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. हे फॉर्म यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांनी हाताळत फॉर्मचे जतन करण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित मंजुरी अधिकारी यांची राहील. मंजुरी अधिकारी यांनी पदभार देताना व घेताना फॉर्मचे हस्तांतरण प्रक्रिया लेखी पद्धतीने करावी. लाभार्थ्याची मागणीचे फॉर्म हे संग्रहित केल्यावर 3 वर्षापर्यंत मित्रांनो जतन करण्यात ठेवण्यात येतात. त्यानंतर PMAV रजिस्टरमध्ये फॉर्म क्रमांक 4 हे 5 वर्षापर्यंत जतन करून ठेवण्यात येतील. विविध मर्यादेनंतर फॉर्म नष्ट करण्यात येतात मित्रांनो. त्यानंतर गाव पातळीवर ग्रामसभा व महिला सभा घेण्याबाबतचा ग्रामसभेच्या विविध विशेष सूचीमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना समावेश करून त्याअंतर्गत लाभार्थी व त्यांना मिळणारे लाभ याविषयी चर्चा करण्यात यावी. तसेच लाभ मिळालेले लाभार्थी यांची माहिती ग्रामसभेत अशा कार्यकर्ता यांना द्यावी. तसेच जेव्हा शक्य असेल त्यावेळी महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांनी शक्य असेल तेव्हा विशेष महिला सभांचे आयोजन करावे. या बैठकामध्ये बचत गटाचे सदस्य बँक पोस्ट जिल्हा प्रधानमंत्री मातृवंदना कक्षास निमंत्रित केले जावे. तसेच महिला बैठकाचे आयोजन वर्षातून किमान 2 वेळा करावे. त्यानंतर आहे PMMVY अंमलबजावणीसाठी विविध विभागाने करावयाची अपेक्षित कारवाई खालीलप्रमाणे दिलेले मित्रांनो. याच्यामध्ये आरोग्य विभाग आलेला आहे. MCC कार्ड उपलब्ध आहेत आणि वापरले आहेत याची खात्री करणे. गर्भवती महिलांना ANC सेवा आणि बाळाची जन्मनोंदणी बाळाची लसीकरण वेळ सुनिश्चित करणे. योजना लाभार्थ्यांनी दिलेल्या सेवांची RCH पोर्टलवर तात्काळ नोंदणी करणे व सेवांची माहिती अद्ययावत करणे मित्रांनो. त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत तपासणी करण्यासाठी योजनेचा प्रचार करणे. चौथा आहे संस्थात्मक प्रसूती स्तनपानाची लवकर सुरुवात क्लोस्टर फिंडिंग आणि पहिले 6 महिने कालावधी निवड स्तनपानाला अन्य प्रोत्साहन देणे. पाचवा ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे येणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेबाबत माहिती देण्याबाबत देण्यात यावी. तिथे योजनेसाठी रुग्णालयातील जबाबदार अधिकारी यांची योजना सन्मयिक म्हणून लेखी नेमणूक करावी. तालुका मातृवंदना योजना कक्षाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी. सहावं आहे PMAVY अंतर्गत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी संवेदना आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे मित्रांनो. तर दुसरं आहे महिला व बाल विकास विभाग यांचं काय काम आहे याच्यामध्ये, तर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून या योजनेचे व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी. ज्या ठिकाणी आरोग्य विभागास लाभार्थी नोंदणी व कागदपत्र घेण्याचे आवश्यक वाटेल तिथे उचित सहकार्य करावे. त्यानंतर AAA नुसार कामकाजामध्ये अंगणवाडी सेविकेचा सक्रिय सहभाग असावा जेणेकरून या योजनेचा लाभार्थी वंचित राहणार नाही. त्यानंतर आहे पंचायत राज संस्था समुदाय जागृता कार्यक्रम आयोजित करणे. पंचायत राज संस्थांनी मातांना त्यांच्या स्वतःच्या निधीने अतिरिक्त प्रोत्साहन देणे. त्यानंतर सामाजिक ऑडिट आयोजित करणे. तक्रारीचे निराकरण करणे. चौथा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे बाळाचे जन्म प्रमाणपत्र लाभार्थ्यांना विना विलंब वितरित करणे.
याच्यामध्ये UIDA विभाग म्हणजे आधार कार्डचा विभाग आहे मित्रांनो. आधार नसलेल्या लाभार्थ्यांना आधार क्रमांक प्रदान करणे आणि आधार असलेल्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक संलग्न करणे या योजनेचे लाभार्थी गरजेवर असलेल्या त्यांच्याकरता विशेष कॅम्पचे आयोजन करणार. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, आधार कार्ड मोबाईलशी तुमच्या लिंक असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचवं आहे माहिती जनसंपर्क विभाग. ऑल इंडिया रेडिओ गाणी, नाटक विभाग, जाहिरात, दृश्य प्रसिद्धी प्रसंचालय, शास्त्रीय प्रचार विभाग, राज IEC ब्युरो, प्रिंट मीडिया, प्रादेशिक TV चॅनल, सोशल मीडिया इत्यादी माध्यमातून योजनेची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करणे. त्यानंतर अग्रीण राज्य आणि अग्रीण जिल्हा पोस्ट ऑफिस बँका. तर PMVY लाभार्थींसाठी JM खाते म्हणजे आधार आणि मोबाईल क्रमांकसह जनधन खाते उघडण्यासाठी असलेल्या बँक खात्याला आधार कार्ड सिलिंग किंवा लिंक करणे, मोबाईल क्रमांक जोडणे आणि सर्व जिल्ह्यामध्ये सुरळीत व्यवहारासाठी योग्य रोख हस्तांतरण यंत्रणा तयार करण्यासाठी सक्रिय सहाय्य करणे. मित्रांनो, सातवा नगर विकास विभाग. ज्या कार्यक्षेत्रातून प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा नागरी आरोग्य केंद्र कार्यक्षेत्र नाही तिथे विविध माध्यमातील योजनेचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी. दुसरा, योजनेच्या अनुषंगाने आवश्यक माहिती आरोग्य विभागास पुरवण्यात यावी. तिसरा, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे बाळाचे जन्म प्रमाणपत्र लाभार्थ्यांना विनाविलंब वितरित करावे. चौथा, जिल्हा सुकाणू व सनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनाप्रमाणे उचित कार्यवाही करावी. मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण विभाग याचं पण इथं महत्त्वाचं कार्य आहे. मित्रांनो, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती देण्यात यावी. याकरिता योजनेची जबाबदार अधिकाऱ्यांनी योजनेच्या सन्मानिक म्हणून लेखी नेमणूक करण्यात यावी. राज्य, जिल्हा आणि तालुका योजना कक्षाकडून वरील विभागाशी योजनेसंबंधी येणाऱ्या अडचणी सर्व संदर्भात समन्वय साधावा. शासन निर्णय 8/12/2017 नमूद केल्याप्रमाणे सुकाणू व सनियंत्रण समिती यापुढेही कायम राहील. मित्रांनो, इथं लेखाशीर्षक दिलेला योजनेचा खर्च दिलेला आहे. तो योजनेचा खर्च इथं तक्त्यामध्ये मित्रांनो दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर खाली यायचं, खाली आल्यानंतर इथे जो तक्ता दिला आहे सर्वसाधारण लोकांसाठी अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती यांच्यासाठी दिलेला आहे. मित्रांनो, खाली यायचं आहे, इथं प्रशासकीय खर्च पण दिलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर लेखाशीर्ष 22/11/14/21 प्रशासकीय निधीच्या वितरणासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांना अहरण व सहवितरण अधिकारी म्हणून आणि अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून पुढील आदेशाप्रमाणे घोषित करण्यात येते. मित्रांनो, त्यानंतर आहे मनुष्यबळ काय याच्यामध्ये. सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या मिशन शक्ती सूचना लागू होण्यापूर्वीच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील कार्यरत असलेल्या कंत्राटी मनुष्यबळ हे योजनेमध्ये वर्ग करण्यात येत असून मंजूर असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई करावी. मित्रांनो, हा सदरचा शासन निर्णय 1 एप्रिल 2023 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. मित्रांनो, चौदावा आहे सदरवीर क्रमांक 5 येथील 9/10/2023 शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे. मित्रांनो, 15 आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतक क्रमांक आहे 20/23/12/28/12/47/19/69/17 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल साक्षरीने साक्षरित करून काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा मित्रांनो GR आलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. चला मग मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.